एवरीवन, टुडे वी आर गोइंग टू लर्न द रिमेनिंग पार्ट फ्रॉम आवर टॉपिक सर्कल. एंड द पॉइंट इज आर्च ऑफ द सर्कल. ओके, नाउ ऑब्जर्व दिस सर्कल एंड दिस फिगर ऑल्सो. अ प्लास्टिक बैंगल इज शोन अलोंग साइड. दिस इज अ प्लास्टिक बैंगल. सपोज इट ब्रेक्स एट पॉइंट ए एंड बी. तरी तो पॉइंट ए एंड बी, पॉइंट ए एंड बी या पॉइंटला जर आपण ही प्लास्टिक बँगल कट केली, ओके, किंवा ब्रेक केली, तर व्हॉट इज इच ऑफ दिस पीस कॉल्ड ॲज अ पार्ट ऑफ अ सर्कल. तर ही दोन पीस सेपरेट होणार. जर इथून आपण ए टू बी ही जर बँगल कट केली किंवा ब्रेक केली तर त्याचे दोन पार्ट्स होतील. ओके, तर ह्या प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतो, तर हे दोन सर्कलचेच पार्ट आहेत, तर ह्याला आपण काय म्हणू शकतो. लेट सी, द कॉर्ड ए बी डिवाइड द सर्कल अलॉन्ग साइड इन टू टू पार्ट्स. तर हे जे दोन पार्ट, आता समजा हा सर्कल आहे, तर सर्कलची ए बी ही काय आहे, कॉर्ड आहे. ओके, तर हे कॉर्ड काय करते, सर्कलला दोन पॉइंट दोन पार्ट्समध्ये डिवाइड करते. ओके, ह्या ए बीमुळे सर्कलचे दोन पार्ट्स तयार होतात. ठीक आहे, सो ऑफ दिस द आर्च ए एक्स बी इज स्मॉलर अँड इज कॉल्ड अ मायनर आर्च. तर ज्यावेळी जे दोन पार्ट्स होतात, आता ह्या इथं क्वेश्चन विचारलेला आहे ह्याला आपण काय म्हणतो, तर ह्याला वी कॅन से द आर्च ऑफ द सर्कल. ओके, दिस वन इज आर्च अँड दिस वन इज ऑल्सो आर्च ऑफ द सर्कल. त्याला काय म्हणतात, ए आर सी, आर्च ऑफ द सर्कल. नाव आता या फिगरमध्ये सुद्धा हे क्वाड ए बीमुळं सर्कलचे दोन आर्च तयार होतात. ओके, सो फर्स्ट आर्च ए एक्स बी, सी हियर, ए एक्स बी ही जी आर्च आहे, दिस इज अ स्मॉलर आर्च. ओके, ही छोटी आर्च आहे. सी द फिगर, ए एक्स बी एवढा जो पार्ट आहे, ही जेव्हा आपण कट करू इथून, हे एवढी आर्च तयार होणार छोटी. दिस इज अ स्मॉलर आर्च अँड दिस इज अ कॉल्ड अ मायनर आर्च. ओके, अँड आर्च ए वाय बी, सी दिस, ए वाय बी, दिस इज अ बिगर वन अँड दिस बिगर आर्च इज कॉल्ड अ मेजर आर्च. ओके, सो मायनर आर्च ए एक्स बी इज ऑल्सो एक्सप्रेस्ड ॲज आर्च ए बी. ओके, तर हे आर्च ए बी, इन शॉर्ट आपण आर्च ए बी असं सुद्धा म्हणू शकतो मायनर आर्चला. इफ टू आर्च ऑफ अ सर्कल हॅव कॉमन एंड पॉइंट्स अँड द आर्च मेक्स वन कम्प्लीट सर्कल, द आर्च आर सेड टू बी करस्पॉन्डिंग आर्च. ओके, हियर आर्क ए वाय बी अँड आर्क ए एक्स बी आर म्युच्युअली करस्पॉन्डिंग आर्क्स. ओके, तर बघा, ज्यावेळी एखाद्या सर्कलच्या ज्या दोन आर्च असतात त्यांचे जे कॉमन एंड असतात, व्हेन दे हॅव अ कॉमन एंड्स, ओके, लाईक दिस आर टी, तर त्याला काय, किंवा ए बी, हे दोन्ही, ह्या आर्चसुद्धा ए बी हा एंड पॉईंट आहे आणि ह्या आर्चसुद्धा हा ए बी हाच एंड पॉईंट आहे. म्हणजे दोन्ही आर्च हॅव अ कॉमन एंड पॉईंट्स, देन दॅट टाईप ऑफ आर्क्स आर कॉल्ड अ करस्पॉन्डिंग आर्क्स. यू कॅन से आर्क ऑल्सो अँड आर्च ऑल्सो. ओके, तर या प्रकारच्या आर्क्सना काय म्हणतात, करस्पॉन्डिंग आर्क्स. आले लक्षात, करस्पॉन्डिंग आर्क्स म्हणजे काय, ज्यांचे एंड पॉईंट सेम आहेत. लुक, सी हियर, ए वाय बी याचे सुद्धा एंड पॉईंट ए आणि बी आहे आणि ए एक्स बी या आर्कचे सुद्धा एंड पॉईंट्स ए आणि बी हेच आहेत. तर अशा प्रकारच्या आर्क्सना करस्पॉन्डिंग आर्क्स म्हणतात. इन द फिगर अलॉन्ग साइड कॉर्ड आर टी इज अ डायमीटर ऑफ द सर्कल. नाव आर टी इज अ डायमीटर, ए बी इज अ कॉर्ड, कॉर्ड होती, आता आर टी ही काय आहे, डायमीटर आहे. ओके, इट इट पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, डायमीटर सेंटरमधून पास होतो अँड इट डिवाइड द सर्कल इन टू सेम पार्ट. ओके, तर ह्या डायमीटरमुळे काय होतात, सर्कलचे दोन सिमिलर पार्ट्स तयार होतात. ठीक आहे, सो द डायमीटर गिव्ज राईज टू इक्वल आर्क्स. म्हणजेच दोन पार्ट सिमिलर पार्ट होतात म्हणजे दोन इक्वल आर्क तयार होतात. ओके, इथं डिफरंट, इथं मायनर आणि मेजर आर्क तयार होत होती, एक मोठी एक लहान, इथं दोन्ही सिमिलर आर्क्स तयार होतात. तर अशा प्रकारच्या आर्क्सना काय म्हणतात, दे आर कॉल्ड अ सेमी सर्क्युलर आर्क्स. ओके, ज्यावेळी एखाद्या डायमीटरनं सर्कलचे दोन सिमिलर पार्ट्स होतात,
किंवा दोन सिमिलर आर्क्स तयार होतात, त्या आर्क्सना म्हणतात सेमी सर्क्युलर आर्क. ओके, नाव वी सी मायनर आर्क, मेजर आर्क, करस्पॉन्डिंग आर्क्स अँड सेमी सर्क्युलर आर्क्स. ओके, नाव लेट सी सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ अँड आर्क. ओके, सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ आर्च. तर ते आर्च कशा मेजर करायच्या किंवा सेंट्रल अँगल कसा मेजर करायचं हे आपण बघणार आहोत. फर्स्ट वी सी व्हॉट इज मीन बाय सेंट्रल अँगल. इन द फिगर ओ इज द व्हर्टेक्स ऑफ द ए ओ बी. नाऊ लेट्स सी द ए ओ बी इज अन अँगल. ओके, ए ओ बी हा अँगल आहे अँड दिस ओ इज अ व्हर्टेक्स. ओके, ओ इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल ए ओ बी. An angle whose vertex is the center of the circle. O is also the center of a circle and O is also vertex of angle AOB. ह्या AOB चा हा vertex सुद्धा आहे आणि simultaneously तो ह्या circle चा central point सुद्धा आहे O. तर an angle whose vertex is the center of the circle is called a central angle. तर असे angle ज्यांचा vertex हा circle चा center असतो, अशा प्रकारचे अँगल ज्यांचा व्हर्टिक्स हा सर्कलचा सेंटर असतो अशा प्रकारच्या अँगलना काय म्हणतात, सेंट्रल अँगल. ओके, आलं लक्षात. नाव द अँगल ए ओ बी इन द फिगर इज द सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू आर्क ए झेड बी. तर ह्या अँगलमुळं काय झालेलं आहे, इथं आर्कसुद्धा तयार झालेलं आहे. तर हे जे करस्पॉन्डिंग आर्च कुठले, ए झेड बी. ह्या अँगलची करस्पॉन्डिंग आर्च कुठले, ए झेड बी. आलं लक्षात, सेंट्रल अँगल ए ओ बी अँड आर्च करस्पॉन्डिंग आर्च ए झेड बी. द मेजर ऑफ द अँगल्स सबटेंड ॲट द सेंटर बाय अन आर्च इज टेकन टू बी द मेजर ऑफ द आर्च. तर अशावेळी जर आपल्याला हे जर मेजर जर आपल्याला अँगलचं मेजर काढायचं असेल किंवा ह्या आर्चचं मेजर काढायचं असेल तर काय असतं बघा, जे ह्या अँगलचं मेजर असतं सेंट्रल अँगलचं. ओके, द मेजर ऑफ द अँगल सबटेंड ॲट द सेंटर बाय अन आर्च इज टेकन टू बी द मेजर ऑफ द आर्च. तर ह्या सेंटरमधून ह्या ज्या दोन हे गेलेले आहेत आर्म, त्याच्यामुळे जो अँगल तयार झालेला आहे, तर ह्या अँगलचं जे मेजरमेंट असतं तेच मेजरमेंट ह्या आर्चचं असतं, करस्पॉन्डिंग आर्चचं. ठीक आहे, ज्या अँगलचं मेजरमेंट तेच आर्चचं मेजरमेंट. ओके, सो लेट सी द मेजर ऑफ ए मायनर आर्च. ओके, तर आता ह्या मायनर इथं सी दिस, ऑब्झर्व दिस फिगर. इथं ह्या अँगलमुळे काय झालेले, दोन आर्च तयार झालेले, द मायनर आर्च ए वाय क्यू अँड द मेजर आर्च ए एक्स क्यू. ओके, हे दोन आर्च तयार झालेले. तर आता ह्याचे मेजरमेंट कसं घेणार, ह्या मायनर आर्चचे जर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असेल, इन द फिगर अलॉंग साईड द मेजर ऑफ ए ओ क्यू इज 70 degrees. तर त्या सेंट्रल अँगल जो आहे ज्यामुळे ही आर्च तयार झालेली आहे, त्या सेंट्रल अँगलचं मेजरमेंट काय आहे, 70 degrees. देअरफोर मेजर ऑफ द मायनर आर्च ए वाय क्यू इज 70 degrees. ठीक आहे, तर ह्या मायनर आर्चचं सुद्धा मेजरमेंट सेम असतं ह्या अँगल इतकं, 70 degrees. अँड इट इज रिटन ॲज मेजरमेंट ऑफ आर्च ए वाय क्यू इज इक्वल टू 70 degrees. ठीक आहे, तर हे आपण या पद्धतीनं लिहू शकतो, इट इज रिटन ॲज मेजर अँगल, सॉरी मेजर आर्च ए वाय क्यू इज इक्वल टू 70 degrees. सो लेट्स सी द मेजरमेंट ऑफ मेजर आर्च. ओके, आता ही जी मेजर आर्च आहे त्याचं आपण काय करूया, मेजरमेंट कसं फाइंड आउट करायचं. सो मेजर ऑफ ए मेजर आर्च इज इक्वल टू 360 degrees मायनस मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्च. ठीक आहे, आता ही जी राहिलेली आर्च आहे, पूर्ण सर्कल जो असतो त्याचं मेजरमेंट किती असतं, 360 degrees इतकं असतं. ओके, पूर्ण जे सर्कल असतं त्याचं मेजरमेंट असतं 360 degrees. तर त्याच्यामधून आपण जर ही मायनर आर्चचं मेजरमेंट मायनस केलं तर उरलेलं जे मेजरमेंट असतं ते मेजर आर्चचं मेजरमेंट असतं. ठीक आहे, म्हणजे माप थोडक्यात पूर्ण सर्कलच्या मेजरमेंटमधून जे की 360 degrees असतं त्यामधून मायनर आर्चचं जे मेजरमेंट आहे ते जर मायनस केलं आपण तर आपल्याला ह्या मोठ्या बिगर आर्चचं आपल्याला किंवा मेजर आर्चचं माप आपल्याला मिळतं. सो मेजरमेंट ऑफ मेजर आर्च ए एक्स क्यू इन द फिगर इज इक्वल टू 360 degrees मायनस 70 degrees. हे 70 degrees काय आहे, ह्या आर्चचं मेजरमेंट आहे. ए वाय क्यू इज इक्वल टू 290 degrees. इट मीन्स मेजरमेंट ऑफ मेजर आर्च इज 290 degrees अँड मायनर आर्च इज 70 degrees. ओके, द मेजर ऑफ अ सर्कल.
ठीक है, आता मी सांगितलं मेजरमेंट सर्कलचं किती असतं 360 डिग्री, तर ते कसं बघा. वेन द रेडियस ओ ए ऑफ ए सर्कल टर्न्स अँटी क्लॉकवाईज ॲज शोन इन द फिगर अलॉग साइड थ्रू अ कम्प्लीट अँगल, इट टर्न्स थ्रू अन अँगल दॅट मेजर्स 360 डिग्री. ठीक आहे, तर ज्यावेळी ओ ए हा रेडियस आहे, ठीक आहे, तर आपण सर्कल ड्रॉ करताना काय करतो, आपण कुठल्या ह्याचा रेडियस घेतो, ठीक आहे, पर्टिक्युलर रेडियसचा आपण सर्कल ड्रॉ करत असतो. तर हा ओ ए हा रेडियस, ओके, व्हेन द रेडियस ओ ए ऑफ ए सर्कल टर्न्स अँटी क्लॉकवाईज ॲज शोन इन द फिगर. सो अँटी क्लॉकवाईज मीन लाईक दिस, ओके. आता हे ओ ए हे ज्या आपण एवढा रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करतो, सपोज हे अँटी क्लॉकवाईज मीन्स या डिरेक्शनमध्ये अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे, असं जेव्हा आपण हे फिरवतो, टर्न करतो कंपास, ठीक आहे, सी हियर अँटी क्लॉकवाईजनं, तर काय होतं बघा, ॲज शोन इन फिगर अलॉंग साइड थ्रू कम्प्लीट अँगल, तर काय होतं, कम्प्लीट अँगल तयार होतो, ठीक आहे, इट टर्न्स थ्रू अन अँगल दॅट मेजर्स 360 डिग्री. तर हा पूर्ण अँगल जेव्हा आपण मेजर करतो तो किती होतो, 360 डिग्री होतो. इट्स एंड पॉईंट ए कम्प्लीट्स वन सर्कल, तर हा एंड पॉईंट आहे, ठीक आहे, इथून परत आपण इथंच आलेलो आहे, तर ए हा काय होतं, इट कम्प्लीट्स वन सर्कल, एक सर्कल तयार होतो, आणि अँगल कितीचा होतो, 360 डिग्रीचा अँगल तयार होतो. देअरफोर द अँगल सबटेंडेड ॲट द सेंटर बाय द सर्कल इज 360 डिग्री. तर पूर्ण हा अँगल कम्प्लीट अँगल किती झाला, 360 डिग्रीचा, आणि जेवढा अँगल असतो, जेवढा सेंट्रल अँगल असतो, तेवढंच काय असतं, आर्चचं मेजरमेंट असतं. देअरफोर पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती येतं, द मेजर ऑफ ए कम्प्लीट सर्कल इज 360 डिग्री. नाव मेजर ऑफ ए सेमी सर्कल आर्च, तर आता सेमी सर्कल आर्चचं मेजरमेंट कसं असतं बघा. नाव लुक ॲट द फिगर अँड डिटरमाइन द मेजर ऑफ द सेमी सर्कल आर्च ए एक्स बी अँड ए वाय बी, ठीक आहे, तर पूर्ण सर्कलचं जर मेजरमेंट 360 डिग्री असेल, तर हाफ आर्चचं मेजरमेंट किती असणार, ऑब्व्हियसली हाफ असणार 360 डिग्रीच्या 180 डिग्री असणार, ओके, हाफ 360 डिग्रीच्या हाफ म्हणजे 180 डिग्री. सो देअरफोर द मेजर ऑफ ए मायनर आर्च इज इक्वल टू इट्स अ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. जर आपल्याला मायनर आर्चचं मेजरमेंट घ्यायचं असेल, तर त्याचं करस्पॉन्डिंग जो सेंट्रल अँगल असतो तेवढं त्याचं मेजरमेंट असतं. द मेजरमेंट ऑफ मेजर आर्च इज 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्च, ओके. And when we have to find out the measurement of semicircle arch is equal to 180 degree. And the measurement of complete circle is 360 degree. You have to keep in mind these four values or these four formulas. Okay. Minor arch cha measurement kasa find out karaycha. Then major arch cha measurement kasa find out karaycha. And what is the measurement of complete circle and what is the measurement of semicircle arch. Okay, now we have to stop here and see you again in next video with our next topic. Bye.